हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे सविता फूड अँड आर्ट्समध्ये. मी आज तुम्हाला दाखवणार आहे भाकरवडी. त्यासाठी मी इथे घेतला आहे 1/2 किलो मैदा. हा मी चाळणीने चाळून घेतला आहे, पिठाच्या चाळणीने. तर त्यामध्ये मी घालते चण्याच्या डाळीचे पीठ. ते मी घेते छोटे 3 चमचे. नंतर मी तेल गरम करायला ठेवले. तेलाचं मोहन घालायचं आपल्याला. मी इथं 2 चमचे छोटे तेल घेतले गरम करून. ते मोहन मी यात घालते पिठात. त्यानंतर मी घालते याच्यामध्ये चवीनुसार मीठ 1/2 चमचा. इथं 1 चमचा ओवा घेतला आहे. हातावर चांगला मळून घेते जेणेकरून त्याची चव अजून छान लागेल. आता हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे तेलाचं मोहन आपण त्यात घातले ते व्यवस्थित पिठाला लागेल. ओवा मीठ आपण त्यात घालून घेतलं आहे. हे बघा, याप्रमाणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. असा मुटकुळा तयार झाला की समजायचं पीठ आपलं तयार झालं आहे. आता मी याच्यामध्ये थोडं पाणी घालून पीठ मळून घेते. आता हे माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी नवीन व्हिडिओ हप्त्यातून माझ्या 2 किंवा 3 व्हिडिओ असतातच. आता याच्यामध्ये तेलाचं मोहन घातल्यामुळे भाकरवडी खुसखुशीत लागते. आता मी पिठाचा गोळा तयार करून घेते. आता आपला पीठ मळून झाले. मी आता याला थोडासा तेलाचा हात लावते आणि परत एकदा मळून घेते, मऊ करून घेते पिठाला. आता हे पीठ आपण झाकण ठेवून मी साईडला ठेवून देते. आता मसाला तयार करून घेऊ आपण. मी इथं गॅसवर पॅन ठेवला आहे. आता त्यामध्ये मी घालते 2 चमचे धने, 2 चमचे कच्ची बडुशाप, 1 चमचा जिरे, 1 चमचा खसखस. आता हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. भाजल्याने त्याची चव अजून छान लागते म्हणून हे आपल्याला आता भाजून घ्यायचे. फास्ट गॅसने करायचं आहे, मिडियम गॅसवर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे ते. आता मी याच्यामध्ये घालते सफेद तीळ 2 चमचे. ती पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. हे साहित्य आपल्या घरातच असतं. भाकरवडीला जास्त खर्च लागत नाही आणि पटकन बनते. हे बघा, मी याच्यात 1 वाटी खोबरं घातले, सुको खोबरं किसून घातले मी याच्यामध्ये. ते पण आता आपल्याला छान भाजून घ्यायचे. हे साहित्य नेहमी आपल्या घरामध्ये जास्त खर्च लागत नाही. 1/2 किलो पिठात आपल्याला 1/2 किलो भाकरवडी तयार होते आणि मुलांना खूप आवडते. बाहेरून विकत आणण्यापेक्षा आपण घरी बनवू शकतो. हे बघा, आता मी याला सोनेरी कलर व्यवस्थित परतून घेते कमी गॅसवर. हे बघा, आपल्या मसाल्याचा कलर चेंज झाला आहे. आता आपण हे
भाजून झाले, मी थंड करायला ठेवते आता हे। आता मी इथं चिंच गुळाची चटणी बनवणार आहे, त्यासाठी मी अर्धा तास 7 ते 8 चिंचा भिजत घातल्या होत्या, त्याचं पाणीही आहे। आता त्यात मी 1/2 चमचा गूळ घालते, 1 छोटा चमचा लाल तिखट घालते आणि चवीनुसार मीठ। आता हे आपल्याला चमच्याच्या साह्याने मिक्स करायचे आहे। गूळ वितळला की चटणी आपली तयार। आता हे जे थंड झालेलं बॅटर आहे आपलं सारण, ते मी आता मिक्सरला लावून वाटून घेते। ते मी याच्यात काढून घेतले, तर मी याच्यामध्ये साहित्य घालते अजून। यात घातला 1 चमचा हळद, तीन चमचे मसाला घातलाय मी इथे आणि 2 चमचे लाल तिखट घातले, काळा मसाला घातलाय मी आणि 2 चमचे साखर घालते आता। चवीनुसार मीठ 1/2 चमचा। आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे मसाला। तर हे बघा, हे बारीक करून झाला आहे। जास्त बारीक पण नाही करायचा, थोडासा जाडसरच ठेवायचा आहे। आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता जे पीठ आपण मळून ठेवलं होतं ते परत मी एकदा मळून घेते। आता चपातीच्या साईजच्या आकाराने मी पिठाचा गोळा घेते एक। आता हा पोळपाटावर मी मळून घेते। आता आपल्याला याची चपातीसारखी मोठी चपाती बनवून घ्यायची याची। आता सुक्क पीठ लावते, मैदा आहे, मैदा लावून घेते जेणेकरून पोळपाटाला चिपकणार नाही। आता आपल्याला याची मोठी चपातीसारखी लाटून घ्यायची मोठी पारी। हे बघा, आता प्लीज चपाती लाटून झाली। आता मी याच्यावर चिंच गुळाची चटणी घालणार आहे। ती आपल्याला आता गोल व्यवस्थित चपातीच्या आकाराने लावून घ्यायची आहे। बाजूने 1 इंच 1/2 इंच सोडून आपल्याला लावायची। चमच्याच्या साह्याने व्यवस्थित लावून झाली। आता ही मी आता याच्यावरती जे सारण आपण बनवून घेतलंय ते घालायचं आपल्याला। हे बघा, आता हा मसाला आपला पसरून झाला आहे बघा तुम्ही। ह्या तन दाबून घेते परत मी, जिथे राहिला आहे तिथं परत घालून घेते व्यवस्थित। त्या गोलाकारामध्ये व्यवस्थित सारण भरून घ्यायचं आहे आणि दाबून घ्यायचं आहे। तुमच्याकडे बारीक शेव असली ती पण तुम्ही याच्यावरती घालू शकता। आता मी इथे वाटीमध्ये पाणी घेतलं, ज्या कडेने आपण जागा सोडली तिथे आता आपल्याला बोटाने पाणी लावून घ्यायचं आहे कडेला।
आता आपल्याला मी हे फोल्ड करून घेते. 2 इंचाचा फोल्ड मारलाय मी इथे. हे बघा, याप्रमाणे फोल्ड मारत जायचं आहे आणि कडेला दाबून घ्यायचं आहे जेणेकरून बाकरवडी आपली सुटणार नाही. कडेला पाणी लावून ती कड पण आपण व्यवस्थित दाबून घ्यायची आहे. हे बघा, आता तयार झाली आपला रोल. कडेने व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. हे बघा, चाकूच्या साह्याने आता आपण वड्या पाडून घेऊ. जे आहे पहिल्या साईडचं ते बाजूला ठेवून देऊ. आता आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे. या बघा, याप्रमाणे आपल्याला वड्या पाडायच्या आहे. हे बघा, याप्रमाणे वडी तयार होईल. तर मी सर्व वड्या आधी कापून घेते. आता मी हे हाताच्या साह्याने दाबून घेते. दोन्ही हातामध्ये ठेवा, दाबून घ्यायची जेणेकरून मसाला बाहेर येणार नाही तेलामध्ये टाकल्यावर. त्याच्यासाठी आपण मध्ये प्रत्येक वडी दाबून घ्यायची आहे हातावरती. आता इथं मी तेल तापायला ठेवलंय. 10 मिनटं आधीच तेल तापायला ठेवलं होतं मीडियम गॅसवर. हे बघा, वड्या तयार झाल्या. आता आपल्याला याच्यामध्ये 1-1 वडी घालून घ्यायची आहे आता करण्यासाठी. आता मी या वड्या तळून घेते. हे बघा, वड्या तळायला टाकल्यानंतर त्यांची साईज आपोआप मोठी दिसते आपल्याला. वडी तळून फुगून निघते. हे बघा, वड्याचा कलर आपला चेंज झालाय, सोनेरी कलर. मस्त वड्या तळून झालेल्या आहे. मी आता ह्या काढून घेते. आणि वड्या आपल्याला कमी गॅसवर तळायचे आहे. फास्ट गॅसवर तळल्यावर त्या आतून कच्च्या राहू शकतात, त्यासाठी आपण कमी गॅसवरच तळायचे आहे. हे बघा, वडे आपल्या खूप छान तयार झाले. दिसायला पण खूप छान दिसत आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला दाखवते, वडी आपली कच्ची राहिली नाही आहे. हे बघा, मस्त कडक आणि कुरकुरीत झालेली आहे. मी तुम्हाला साईडने तोडून दाखवते आधी. हे बघा, किती कुरकुरीत झाली आहे. खूप छान झालेली आहे वड्या. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हे बघा, आजपर्यंत वडी तळली गेलेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कमेंट करायला विसरू नका.